आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वळक्या पट्टी काढ त्याची. वय दादा. सगळे येतोय. आणि ही टपरी दाखवायला डोळ्यावर पट्टी बांधून आणलंय मला. मला एकट्याला चहा पाहताना तुम्ही एवढे सगळे जण किती जीव लावसाल माझ्यावर. रडण बर का मी आता. एवढं कसं काय जीव आहे तुमचा माझ्यावर मला तीच कळत नाही बघ. काय राव तुम्ही पण हे बाबा. ए दादा कुठं गेलाय चहावाला. दादा. ए दादा. अरे तू तच चहावाला. मी का बनवूचा. अरे कारण ही टपरी तुझीच आहे आजपासन. म्हणजे ताई हे समज. म्हणजे ताई पण हे समज. मी म्हणलं होतं ना सन्मानानं पैसे कमवू आणि तुला काम मिळवून द्यायची जबाबदारी बी घेतली होती ती पार पाडली बघ. तेव्हा आजपासून हे सगळं तुझ. म्हणजे ताई परिस्थिती माणसाला चोर बनवते पण तुम्ही आज चोराला माणूस बनवले. अरे पप्या हे बघ आता आधीच काय आठवत बसायचं नाही. नवीन सुरुवात करायची. कष्ट करायचं आणि आईला सांभाळायचं. हे पप्या तुला फक्त मंजुताईंनीच नाही सत्य दादांनी बी माणूस बनवले. या दोघांमुळे झालंय सगळं. म्हणजे नक्की काय झालं वाळक्या. नाही काय काय नाही मॅडम. आता बऱ्या बोलाने सांगतेस का. आओ मॅडम या टपरीचे समते पैसे सत्या दादानेच दिले होते. सत्या दादा लय लय धन्यवाद तुमचे. लोक उगच तुम्हाला देव नाहीत मानत. ते सगळं ठीक आहे पण तू ऐक आता इथनं पुढे पाकिटं नाही मारायची. काय शब्द देतो तुम्हाला इथून पुढे कधीच चोऱ्या मारा करणार नाही. जीव गेला ना तरी कुणाचं पाकिट मारणार नाही. मी चहा ठेवतो तुमच्यासाठी.
तुम्हीच माझे पहिले कस्टमर, पप्या स्पेशल चाय आता पासतो तुम्हाला. अरे पण चा करायच्या आधी उद्घाटन करूया की? हो जादू साहेब तुम्ही करा उद्घाटन. अरे मी नाही मी नको. हे बघा मला काय वाटतं, मंजूची ही आयडिया आहे आणि सत्यजित रावांनी पैसे दिले, तर मला वाटतं हे उद्घाटन या दोघांच्या हस्ते व्हायला हवं. नाही नाही जाधव साहेब, अहो मानानं तुम्ही मोठा आहे, तवा उद्घाटन तुम्हीच करायचं. साहेब तुम्हीच करा. अहो तुम्हीच करा जाधव साहेब. सर प्लीज सर. नाही नाही नाही, वेट 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 वेट, लिसन केअरफुली. काही झालं तरी पूजा हे दोघंच करणार. काय पप्पा शेठ, बरोबर आहे ना? होय होय. हा चला चला. चला आता दोघांनी मिळून फीत कापून घ्या. काय अभिनंदन पप्या. अभिनंदन भावा. व्यवस्थित सांभाळायची टपरी. हा अजिबात बाकीच धंदा करायचं नाही, सुधारायचं आता. चा ठेवतो मी. ओ वाघमारे मॅडम, काय तोंडावर चित्र काढलंय का माझ्या? हस का बघता एकटक? नाही म्हणजे हे दुकान आणि सगळे पैसे. वाघमारे तुम्हाला मला थँक्यू म्हणायचंय का? मग डायरेक्ट म्हणा की. हा म्हणजे. नाही हो, काय गरज नाही, मज्जा करतोय. ओ एखादा माणूस चांगलं काम करत असेल ना, तर त्याला हातभार लावायला अजिबात माग पुढे बघत नाही हो सत्य. तुम्ही तर हे बेस्ट काम केलंय, त्यामुळेच तर मी तुमच्या सोबत उभा राहिलोय ना. सत्य आहे म्हणून, नाहीतर मंजूला कसं जमलं असतं ना हे सगळं करायला. नाही आय मीन एवढे पैसे कसे आणले असते तिने म्हणून म्हणते. राहू द्या ग, नवरा बायकोनं मिळून काहीतरी चांगलं काम केलंय. सत्या मंजू एकदम मेड पोरीच्या दर वाटता बघा तुम्ही. हो गया पप्या स्पेशल चाय.
ऐक, ह्यो धंदा सुरू करायच्या आधी 10-15 दिवस जरा चांगला चहा शिकून घे, नाहीतर असा चहा पिली ना लोक तर अख्ख्या साताऱ्यात बॅन करून टाकतील तुला. मी शिकवीन तुला चहा बनवायला. हा मी बी शिकवीन, मला बी येतोय. अरे पप्या, तुझ्या या चायच्या टपरीला काय नाव बिव ठेवलंयस का? नाही तसा विचार नाही केला, पण एक नाव आहे माझ्या डोक्यात. काय रे? डॉली अमृत तुल्य. डॉली? हो, कोणी स्पेशल आहे वाटत. हा नाही म्हणजे ते नाव जस स्पेशल आहे तस चहा बी स्पेशल मिळेल ना. पप्या, आधी स्पेशल चहा शिकून घे माझ्याकडनं, नाहीतर तुझ्या ऐवजी डॉक्टरांचा बिझनेस ज्यादा व्हायचा. आता तुम्ही दोघं आहेत माझ्या पाठीशी उभं, आता बघा काय जादू करतो. अख्ख्या साताऱ्यात वर्ल्ड फेमस चहा करतो, नशेच लागली पाहिजे माझ्या चहाची. सत्या दादा आणि मंजूताई, तुम्ही दोघांनी एकत्र येऊन एकच नंबर काम केलंय बघा. तुमच्यामुळे तर माझी लाईफच बनली. खरं सांगू का, कधी पंढरपुरात गेलो नाही, पण आज तुमच्या रूपात विठ्ठल रखुमाई भेटल्यात. डॉली अमृत तुल्य. तो असं जर अमृत असेल ना तर अख्ख्या जगात कोणी अमृत मागायतलंय. अहो काय गोड चहा बनवला होता त्या पप्प्याने, जणू सगळ्या कारखान्याची साखर त्यातच ओतली. आणि नाव तर कसलं ठेवलंय? डॉली. वाघमारे, तुम्ही ना एकदम मॅड डोक्याचंच आहे बघा. अहो म्हणजे म्हणजे जर आता तुम्ही एखाद्याला टपरी टाकून देताय तर त्याला चहा येतो का नाही हे बघायला पाहिजे ना, नाहीतर किती रिस्कचं काम आहे. तो जर आता माझा येडेपणात झाला आणि वाळक्या पण काहीच बोलला नाही मला. अहो ते वाळक्या आणि पप्या दोघ बी रिकामे डोक्याचे आहेत बघा. पण टायमाव पैसे देऊन तू खरंच लई मोठी मदत केलीस. मला तर कळतच नव्हतं काय करावं आणि काय नाही. खरंच थँक्यू वाघमारे. अहो खर तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण पप्याला तुमच्या आधी मी ओळखतो, पण त्याला चांगल्या रस्त्यावर आणता येईल हा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही. तुम्ही त्याच्यातला माणूस बघितला आणि त्याला सुधारायची नवीन संधी दिली, तवा हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मी एकटी नाही, आपण दोघांनी मिळून केलं. अस आपल्या निमित्तानं का होईना, पण पप्प्याचं आयुष्य मार्गी लागलं. हा बरोबर. पण वाघमारे आता मला एक वेगळीच भीती वाटायला लागली बघा. कसली? पप्प्याला अटक होणार का? आता काय केलं त्यानं? चोरी बिरी केली काय? चोरीसाठी नाही. मग
चहा बनवण्यासाठी. लयच खेळ हो चाललंय हा काय गट्टी जमली का दोघांची? नाही मम्मी, तुला काय महत्वाचं सांगायचं होतं का? ते राहू दे, तू आधी मला सांग. ह्या निबटमुळे इतकं समजा आपल्याला सहन करावं लागलं आणि तरी तू तिच्या संगत खिदळत बसलास आहे. हिनं तुझा तुझ्या आईचा इतक्या टायमाला अपमान केला ते सरलास आहे. मम्मी अगं त्यो विषय मी कवा सोडलाय, आता 6 महिने परत तेच उघडत बसू का? आणि आम्ही आता जस्ट त्या पप्या आणि वाळक्यावर हसत होतो अगं, आमच्यात काय बी गट्टी बिट्टी जमली नाही. ते जाऊ दे, तू काय सांगणार होतीस? तुला नव्हतं काय सांगायचं, ह्याने एवढ्याला सांगायचं होत. उद्या नागपंचमीचा सण आहे, आता वारी ती भाती काय आहेत ना ती नीट पाळ. माहित आहेत ना काय आहे ती? होय माहित आहे. तवा वापरायचा नाही, चाकून काही चिरायचं नाही, कापायचं नाही आणि नैवेद्याला लायन दूध. बस बस बस, नशीब तेवढं तरी खावाय हिला. आणि जी काय करणार आहेस का नाही ती नीट कर, उद्या वस्तीतल्या बायका येणार आहेत तर ओका जाता जाता त्यांच्या मोर सुरवींच्या घराची शोभा करू नकस. एवढंच सांगायचं होत, बाकी चालू दे तुमचं ख्या ख्या खिकू. अमरे अगं आवर की पटापटा, हा बाकीची तयारी करून घे. आलेच तुम्ही कमी कशी दिसते मी? एकच नंबर. थँक्यू. असं फक्त तुम्हालाच वाटतंय बघा. ते सिंदूर थोडं छोट लागलंय का? जाऊ दे घ्यायची तिथं, लहानच आहे की. बसा मोगऱ्यांवर. अगं मी आले होय तुम्ही आहेत की? या ना या, बसा बसा बस या का की? बसा बसा या. आल्या का समजणी? बसा बसा. अगं बाई सायली आली की जंगमची? सायली बस बस. पप्पा अहो काय करताय? मी करीन समज. हे बघ, आज तुझी इच्छा असून सुद्धा तू हे सगळं काही करू शकत नाही, कारण आज नागपंचमी आहे
आणि आजच्या दिवशी घरातल्या स्त्रियांनी काही कापू नये चिरू नये असा नियम आहे. खरं तर ह्या अशा भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाही, पण त्यानिमित्तानं मला तुझी मदत करता येते याचं समाधान आहे. तू ते कर, मी हे करतो, तुझा. आता काय बोलणार मी. काय मग मम्मी साहेब, झाली का समजी तयारी? होय होय झाली की. मंजिरी झाली का पूजेची तयारी? वय होत झाले. अग बाई झालं सुद्धा या सत्साठ दिवशी शे संपाचा गुण सत्यानं तुमच्याकडनंच घेतलाय वाटत. खरंय खरंय तुझ. पण आता तुला या सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट. चल येऊ मी.